नमस्कार, आपण बघत आहे इंडिया न्यूज 21। नागपूर विशेष प्रतिनिधी निकेश एच आलोने यांचा स्पेशल रिपोर्ट। सर्वज्ञ चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव निमित्त नागपूर येथे महिलांची दुचाकी रॅली। नागपूर स्वामी दर्शन महिला मंडळाद्वारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी निमित्त स्वामीचा शांती जनजागृती संदेश टू व्हीलर रॅली काढून ठिकठिकाणी चौकाचौकामध्ये सौ यशोदा निमगडे, सौ केतकी खोब्रागडे, सौ रजनी गजबिये इत्यादी महिलांनी भाषणे देऊन तसे श्री चक्रधर स्वामी मंदिर सोमवारी पेठ ते राजापेठ नागपूर येथील पंचकृष्ण मंदिर पर्यंत जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली। या रॅलीचे उद्घाटन सौ दीपाताई वैभव आळे उपाधिकारी नागपूर मध्यवर्ती कारागृह यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांनी महिलांच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची अध्यक्षा ॲडव्होकेट सौ स्वेताताई हितेश भावे यांनी महिलांच्या अनेक अधिकाराविषयी माहिती दिली। राजापेठ येथील पंचकृष्ण मंदिरातील रावसाहेब ग म ठवरे हॉलमध्ये दहीहंडी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सभेत महिलांची भाषणे होऊन सभा संपन्न झाली व कार्यक्रमाचा समारोप पणही झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ छायाताई कलासुआ, सूत्रसंचालन सौ अर्चना बारमाटे, आभार सौ स्नेह गजबिये इत्यादींनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ शांता बोरकर, सौ कांता शेंडे, सौ भारती शेंडे, सौ पुष्पा मोडघरे, सुचित्रा निमगडे, सौ पुष्पा वासनिक, सौ लक्ष्मी मेश्राम तसेच नागपुरातील अनेक महानुभाव महिला व पुरुषांनी सहभागी होऊन सहकार्य केले। धन्यवाद।